वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठीची ट्रॉफी जिंकणं, ते आज त्याच मंचावर ज्युरी म्हणून वावरणं, कार्तिकी कल्याणजी गायकवाड हिचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, तसाच तो खूप मोठा सुद्धा होता. आणि ह्या प्रवासात तिला अनेक गुरु लाभले, पण तिचे संगीतातले प्रथम गुरु म्हणजे तिचे वडील कल्याणजी गायकवाड. कार्तिकीला याची जाणीव अगदी मनापासून आहे आणि म्हणूनच कायम कार्तिकी आपलं नाव कार्तिकी कल्याणजी गायकवाड असंच ठामपणे सांगताना दिसते. तर नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या या प्रथम गुरूंना वंदन करायचं कार्तिकीने ठरवलं आणि आपल्या आईवडिलांसोबत तिने गुरुपौर्णिमा अगदी खास पद्धतीत साजरी केली. कार्तिकी माहेरी पोचली आणि आपल्या आईवडिलांसोबत तिने छान वेळसुद्धा घालवला. यावेळी तिच्या सोबतीला तिचा पती रोनितसुद्धा होता. आपल्या गुरूंना म्हणजे बाबांना वंदन करतानाचे काही फोटोसुद्धा तिने शेअर केले. याचसोबत विविध फोटो त्यानंतर काढले गेले जेसुद्धा कार्तिकीने शेअर केले. त्यासोबत सकाळीसुद्धा बाबांचा एक फोटो शेअर करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना सुद्धा कार्तिकी दिसली होती. कार्तिकी आपल्या कुटुंबाच्या अतिशय जवळ आहे, विशेष करून तिला संगीतात घडवण्यामागे तिच्या वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेला त्यांना वंदन करणं ती कायम पसंत करते. नुकतीच कार्तिकी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाने आषाढी विशेष होम मिनिस्टरमध्ये सुद्धा हजेरी लावली होती. तो भाग सुद्धा विशेष गाजताना दिसला. असं वाटतं जेव्हा बाबा या दोघांना फटका द्यायचे तू बघायचा तेव्हा तुला कसं वाटायचं? मी तिथे थांबत काही म्हणले एक तास बाथरूम मध्ये बाहेर आणि एक दीड तासांनी बाहेर यायचं. कशामुळे हातापटपणा चिडचिडपणा बद्दल? माझ्याबद्दल कोणी वाईट बोलणं किंवा कोणाही बद्दल वाईट ऐकून घेतलं जाणारच नाही तिच्याकडून, ती ऐकूनच नाही घेणार. मग त्यावेळेला ती तापते किंवा आग ओकते मग तोंडातून एवढं. अच्छा, आग ओकेपर्यंत आलंय दळवळू. मी माझ्या नजरेसमोर असं डायनासोरचं चित्र झालं ढपा ढप. महिन्यात असा कुठला पदार्थ आहे जो यांनी करून तुम्हाला दिला? 7 महिने तोंड उघडायचं बोला. काय काय केलं हे विचार करतो, पण सगळ्यात माझ्या आवडीची म्हणजे ती भाकरी शिकली आहे. मला खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं की स्वयंपाकाचा कुठलाही अनुभव नसताना ती भाकरी शिकली. का तर मी रात्रीचं फक्त डिनरला भाकरीच प्रेफर करतो आणि तिच्याकरता ते अवघडच होतं तसं. कार्तिकीने साजरी केलेली गुरुपौर्णिमा तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.